कोल्हापूर येथील एका 34 वर्षीय महिलेला लग्न करण्याचा आमिष दाखवून पुण्यातील एका व्यक्तीनं तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिच्याजवळील सोन्याचे दागिने व ऑनलाईन 2.5 लाख रुपये घेऊन फसवणूक केली. हा प्रकार स्वारगेट एसटी स्टँड परिसरात आणि शुक्रवार पेठेतील हॉटेलमध्ये 20 फेब्रुवारी ते 8 मे 2024 या कालावधीत घडलाय. या प्रकरणी पीडित महिलेनं मंगळवार दिनांक 11 रोजी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून विनायक रमेश जाधव राहणार पुणे पूर्ण पत्ता नाही याच्यावर बलात्कारासह अन्य कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला मूळची कोल्हापूर येथील आहे. आरोपी महिलेच्या ओळखीचा आहे. आरोपी विनायक जाधव यानं पीडित महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, तिला विश्वासात घेऊन स्वारगेट एसटी स्टँडवर बोलावून घेतलं. त्या ठिकाणी 4-चाकी गाडी घ्यायची असून त्यासाठी पैशांची गरज असल्याचं सांगितलं. तसेच गाडी खरेदीसाठी महिलेकडून 1 तोळे सोन्याचे दागिने घेतले. त्यानंतर त्यांच्या ओळखीच्या लोकांच्या बँक खात्यावर 2,47,500 रुपये ट्रान्सफर करून घेतले. तुझ्यासोबत आयुष्यभर सोबत करणार असल्याचं सांगून लग्नाचं आमिष दाखवलं. महिलेला शुक्रवारी पेठेतील एका हॉटेलमध्ये नेऊन जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच पीडित महिलेनं स्वारगेट पोलिसांकडे तक्रार दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विन बावचे करत आहेत.